नमो श्री सिद्ध अम्बा माता जय श्री कुल स्वामिनी चित्र पुष्पांजलि देवी अर्पिते जनरंजनी। भैरोबा सोनं लुटणार आणि कवा ती पालखी निघणार काय हो चंद्रराव? देवा परस पाटील मोठा झालाय, उद्या येळ आली तर देवळाचा कळस आपल्या घरावर बसून समजा गावाला आपल्या ज्योत्या समोर वाकविल त्यो। बघा मंडळी, काय म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर मी रिवाज मोडू काय? चंद्रराव मोडा रिवाज उधळा मुलाल चंदर बाईवर नोटा उधळ्यासारखा गुलाल उधळतोस देवावर, कुणाच्या परवानगीने रिवाज मोडलास बोल? अरे असलं रिवाज गुराढोरांच्या दावणीला बांध तुम्ही, मला वाटत तसं करीन। अरे वा, उद्या देवाच्या जागेवर बसावं असं वाटत मास्टर बसू की? आबासाहेब जाऊ द्या, सणासुदीला भांडण नको, देव खोळंबल्यात आवरा लवकर। मंडळी कबूल आहे, मला वेळ झाला का? गाडीचं चाक रुतलं काय रस्त्यात? अहो शिरपत कांबळ्याची सून अडली होती, तिला दवाखान्यात घेऊन गेलो। आता तुम्हीच सांगा, तिचा जीव वाचला ही आजच्या घडीला सोन्यासारखीच गोष्ट नाही का? कांबळ्याची सून तुम्हाला सोन्यासारखीच नाही का? लुटा लुटा सोनं लुटा। चंदर सोड त्याला, सोड म्हणतो ना। आबासाहेब खैराच्या खोडाला मिठी मारल्या तुम्ही, नाही तुझ्या काटात काटा नव्हती ना तर पुन्हा देवळाची पायरी चढणार नाही। एवढ्याशा पोराकडे पाल उतारा केलास काय? चला ना आता दुसरा पिठ वाप करून टाकेन। अरे बा चल चला मंडळी जाऊ दे ते असतील, चला आरा साहेब रस्ता सोनं लुटायचं। आता काय लुटायचं ते लुटल्यावर कळाल, आबासाहेबाला सारा गावाला बी चला रा। हे सिद्ध अंबा माळी, माझा हा सोन्याचा संसार असा सुखात राहू दे, रक्षण कर गे आई,
बया 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 कार भारी जाऊ कशाला पाय पडता है अग तुझा नाय पाय पडत ग माझे दात पडले काय बघतोय तू बायको आहेस का भितार दिवे पाजळलेस उचल ते आता उचल उचलते बर उठा उठा दिवे उचल कुठलं पाप केलं तर मग तुझ्या बाने लोणं गळ्यात बांधलं तुझ्या पैसे कुठे आहेत जावा तिकडं तुम्ही असं काय बोलायला लागलात ना माझ्या डोळ्यात पाणी येत तुझ्याला रडतंय काय असते तेच कळत नाही बर ते कौतुक पुरं बाईसाहेब कुठे आहे ती देवघरात बाईसाहेब हो बाईसाहेब आबासाहेब सोनं लोकडे यायला लागले ती सावित्रा ए सावित्रा गोदावरी काठ उभी केली पर्णकुटी सीता होती रामासाठी सोनं टाका आमच्या ताटी आई नमस्कार अक्षवंत राम लक्ष्मण देवदर्शन झालं ना छान हो आज मी पहिल्यांदा सोनं लुटायला गेला होता या मला कवा वाढणार चुप अरे राम लक्ष्मण उद्याची पाटील होणार आहात तुम्ही अरे बाई साहेब आता धाकलं त्यांनी खरं पाटील शोभलं बघा शोभणार सत्ययुगातले देवच जन्माला आलेत माझ्या पोटी अंगाचे अरे आज या धाकल्या देवानं रावणाच्या थोबाडीतून मारली बघा चंदर हो आमच्या आबासाहेबांचा अपमान करीत होता होय रे लक्ष्मण तू त्यांच्यावर हात उगारलास मग तो आबाला काय वाटेल ते बोलत होता ते ऐकून घे होय हे तू चांगलं केलं नाहीस लक्ष्मण बजावा चंदरला म्हणावं मी वाड्यावर बोलवलंय आणि हे बघ तू त्यांची माफी मागायची आम्ही नाही मागणार माफी लक्ष्मण नाही सावित्रा त्याने रिवाज मोडला त्याला अद्दल घडली आता कशाला माफी मागायची हे बघा तुम्ही उगीच पोरांना फूस लावू नका आता आलात ना त्याच्यात आणि आपल्यात वाकूडपणा सावित्रा वाकूडपणा हाय पण तो आमच्यात नाही आमच्या बैलांच्या शिंगात वाचाळपणा हाय तो त्यांच्या गळ्यातल्या घोंगरात हे त्या चंदरला बी ठाऊक आहे पण बावनखुडीचा माणूस तो माणसाच्या जातीला जन्माला आला म्हणून माणूस म्हणायचं नाही तर साप असतो हे एवढं कळतंय ना मग कशाला उगा सापाच्या बेळात हात घालायचा त्याचा वाईटपणा त्याच्याजवळ तुम्ही लक्ष्मणाला समजावून सांगा आहो हा वयात जर हात उगारायची सवय लागली तर उद्या हेच हात नमस्कार करायचं विसर नमस्कार करायला हात जाग्यावर राहायला पाहिजे नको संध्या उद्या परवा जेव्हा संधी कावल तेव्हा टाव साधायचा और हात उडून टाकायचं त्या पोराच नामुष्की झाली बघा अहो 10 गावात चैत्या अहो 30 भर पोराने कानसुलाच रंगवाव तुमच्या अहो कानसुलाच रंगवून औलाद नाही सगळार बघता काय खेचा त्या पोराला खाली थोडा हात आणि टाका कोला कुत्र असते चला खबरदार कोणी माझ्या पोरांना हात लावला तर ओ पाटला उगा वाढू नकास नाहीतर चित्ता चाळून याच गाडी वरून पळा लवकर चल लक्ष्मण चल ए अर्धा काय झाला सकाळ अरे पळा सोडू नका चला अरे पोरं गेली ना जाऊ द्यात संध्या ह्याला वड खाली गावाला
बाय काढू चंदार वर पाटला लई हसू फुटकत लग्नाच्या दिवशी अरे सोनं तू लुटलंस आपट्याचा काटा माझ्या काटा टोचलास चंदार तुला गावात राहायचं आहे नीट विचार कर तू केस का विचार पालखी म्हणून वैराचा गुलाल उतरताना पाटला आजपासून तुझे हे हात कधीच गुलाल उतरणार नाही चंदार 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 सालेचा हात तर तुटलं राजाला रान पेटवून टाका ऐकलं असत तर त्या दिवशी स्वर पिटलं असत माझे हात कने अहो हे हात कोणाचे तुमचीच आहेत ना मग असं रडायचं नाही खचूनही जायचं अहो तुम्हीच असं रडायला लागल्यावर मी आणि तुमच्या या लेकरांनी कुणाकडे बघायचं बोला ना लक्ष्मण आबा तुमच्या आवडीची मी खीर करून आणली खाताय ना काही नको आबा तुम्ही खाल्ले नाही तर आम्ही काय खाणार नाही खा ना आबा खा ना आबा सर आहो लेकरांसाठी तरी खा राम लक्ष्मण जा तुमच्या शाळेची वेळ झाली निघा आता आणि लक्ष्मण हा तुला हात सोडते बाबा शाळेत कोणाशी भांडण करू नकोस कोणालाही उद्दट बोलू नकोस समजलं बर जा चला सांभाळून हा धनी मी मळ्यात जाऊन येते मी पण येतो नको धनी तुम्ही नको तुमच्या हाताने जोपासलेला मळा तुमच्याने बघवणार नाही तुम्ही आराम करा आलेच
रानात लय दिसानी येणं केलं सा आबासाहेबांची तब्येत कशी आहे बरी तात्या मला तुमची मदत पाहिजे दिली बोला हो मला लांगूर पाहिजे बाई साहेब उद्या दी सुगायच्या आत तुमच्या रानात पोचता करतो मग तर झालं तात्या मी तुमचे उपकार विसरणार नाही हो येऊ मी या या येते या बिचारा ओ पांडू तात्या काय रे तात्या लय पुलका आलाय पाटलीन बाईंचा आहे अहो पर त्यांच्यावर तसा प्रसंग झाला म्हणून आपलं अस मग हे बघ यो जर ना अंगूर पाटलीन बाईंच्या शेतात फिरला तर या साऱ्या इस्टेटीची काय आहे होळी करीन होळी होय होळी होळीच खेळायची होती म्हणून शिवाजी महाराजांनी भवानीची तलवार सपकन उपसली राजे खानाच्या मागावर होतेच त्यांनी खानावर वार केला आणि त्याची बोटेच तोडली आणि खान थोटा झाला थोटा हा म्हणजे लक्ष्मणाच्या बापासारखा हो हो लक्ष्मणाच्या बापासारखा थोटा गप्प बसाय लक्षा सर्जराव काय चाललंय घरी येऊन सांगू का आईला मग तो आबा नाचा का बोला बस खाली बसा तुला फोडून गाडी ना पट्टी ना कळलं काय बसा रे गाडी सगळे जण मास्तर अशी भांडणं रोज रोज होत राहणार आणि अशा या वातावरणात मुलांना वेगळं वळण लागणार खरंय त्यांचं शिक्षणाकडे लक्ष लागणार नाही म्हणून मी ठरवलंय मुलांना बोर्डिंग मध्ये ठेवायचं साहेब आपण बोर्डिंगचं म्हणताय खरं पण पैशाचं काय पैसा तर खूप लागेल आणि अशा अवस्थेत त्याची काळजी नको मास्तर आहो मुंगी कण कण गोळा करून वारूळ तयार करते मग मी तर माणूस आहे माझ्या लेकरासाठी मी जीवाचं रान करेन त्यांना मोठं करेन माझ्या संसाराची राख रांगोळी करू चंदर तू परागंधा झालास गावानं माझ्याकडे पाठ फिरवली तरी मी मोडणार नाही खचणार नाही गावाला साक्ष ठेवून सोन्याच्या नांगरानंही जमीन नांगे बाईसाहेब बाईसाहेब काय झालं बाईसाहेब काय झालं बाईसाहेब Thank you.
तीर्थरूप आई आबास साष्टांग नमस्कार. आम्ही 5 तारखेला गावी येतो. आहो आहो ऐकलं का, आपले राम लक्ष्मण येत आहेत, माझे बाळ येत आहेत. कसा आहेस रे तू? माझ्या कशा बाई, आता या गाडीत आला नव, आता माझ्या गाडीत ना चला. चला चला, बरेच वर्षात बैलगाडीत बसलो नाही, आज मज्जा करूया. गाडी चाललेली डोंगराची दान पावल, दान पावल कोल्हापूरच्या अंबाबाईला दान पावल. जगदंब जगदंब माऊली, श्री सिद्धांबा माता तुला यश देईल. वासुदेव आला यो, वासुदेव आला, वासुदेव आला. अरे बजाबा, परवा खताची ऑर्डर दिली होती, त्याच काय झालं? तुम्ही कशा पण काळजी करताय, उद्या येतील की? बर बर, असं दे, असं या. अरे वा, ए बजाबा, मला बघ कसं दिसतो फेटा. बजाबा बान बरं त्याला फेटा, कसा दिसतो माझा लक्ष्मण बघूया. अरे राम लक्ष्मण. आलो आलो आई, हे चल रे आई बोलवते. तू पुढे, मी आलोच. आय शाबाश. अरे या लवकर. अरे बैस. हो हो आई ग, बसतोय ग आई. बस 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 ग. आणि लक्ष्मण कुठे आहे? येतोय ना, आपणशी बोलतोय. बर, तू छान आहे ना राम? खूप वर्षांनी असं निरसं दूध प्यायला मिळालं ना. होय आई. अरे तुम्ही आलात आणि गायीने आज दूध भरपूर दिलं. हा लक्ष्मण कुठे गेलाय? सावित्रा, मी मळ्यात जाऊन येतोय. अहो असं काय करताय, न्याहरी करून जा ना. तुझी न्याहरी दुपार करल, बघतो का झाडपाला गावला तर तोच खातो. अगं बाई, हे काय विपरीत बोललं? तू होय काय रे, माझी चेष्टा करतो तरी मी म्हणते कधी नव्हे ते आज असं का बोलले. माझी मस्करी करतो मात्र काय खबरली मी. अरे अरे अरे, काय झालं रे तुझं? तू मन नको ग, आपणची थोडी गंमत करू. नाही नाही, काय झालं झाडून टाकायचं. हो जाऊ मी परत. मी बघतो काय नीटकोचा. आई मी आज जाऊन सांगतो, माणगावचे पाटील आलेत मग ये. आबा आबा, तुम्हाला भेटायला माणगावचे पाटील आलेत. असं? हो. अरे मग बोलू की त्यांना? आता बोलतो. सावित्र तू तू तुम्ही माणगावचं पाटील आहे आम्ही. अस मग काम काय काढलं? पोरींची लग्न काढल्यात. बर, मग तुम्ही हुंडा किती देणार? हुंडा? त्यांच्या हेकण्या मुलींशी लग्न कोण करणार? पाटील करावं या पोरासनी. बस बस ग बाई.
लेकरानो, आज घराला खरी शोभा आली. तुम्ही आलात आणि देवघरातले देव सुद्धा सावरून बसले. समया नाचायला लागल्या. अंगणातली तुळस मोहरून दिली. आपल्या ह्या वाड्याला जाग आली. करमत नव्हतं रे तुमच्याशिवाय. आई आम्हाला तरी तुमच्याशिवाय कुठं करमत होतं ग? खरंच गाई, तुमच्या दोघांची खूप आठवण येत होती. रडायचं पोरण. तुम्ही कधी एकदा शिक्षण संपून येता असं झालं तरी आम्हाला. बाबा, आई आता कसली काळजी करायची? आता आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतले तो. आता काही करायचं नाही. होय, आता फक्त आराम करायचा. आबा ओ साहेबांनो, या आता न्याहरी करून घ्या. हे माझ्या धाकट्या सुनेचा आणि हे माझ्या थोरल्या सुनेचा. शोभून दिसत नाही काय? चिरंजीव या इकडे. बैठलत? सगळं तयार आहे, अगदी सुना सुद्धा. सांगतो राम भाऊ, लक्ष्मण राव, कुणवा कुण किसली चालले? नाही आबा, आई आम्ही दोघांनी मुली बघितल्यात. म्हणजे आई स्वभाव पण खूप चांगला आहे का त्यांचा? चांगला म्हणजे खूप 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 खूपच प्रेम करतात आमच्यावर. आणि आई दिसायला देखील चांगला आहेत. आणि मुख्य म्हणजे वळणदार सुद्धा आहेत. हो, पुढचं बोल ना. आबा म्हणजे काय रे? आबा म्हणजे घरकामात अतिशय हुशार आहे तो. हो, शिवाय सुसंस्कृत लाजाळूही आहे. लाजाळू? लाजाळू म्हणजे एकदा का त्या लाजाला लागलं ना की दोन दोन दिवस लाजतच असतात. होय आई, आणि हसतातही गोड. शिवाय स्वयंपाकात सुग्रण. सुग्रण? सुग्रण म्हणजे आई सकाळी स्वयंपाक करायला लागले ना की दिवसभर स्वयंपाक करतच बसतात. हा बघ स्वयंपाक, आपला फोटो. पण या शहरातल्या मुली त्यांना खेड्यात करमेल? मन रमेल त्यांच? अहो आबा, आमच्यासाठी त्या कुठेही राहायला तयार आहेत. आबा आम्ही त्यांना सांगितले की आई वडिलांचे चरण हीच आमची पण आहे. तर त्या म्हणाल्या आम्ही चंद्रभागा म्हणून त्यांच्या पायाशी वाहू. आणि आम्ही म्हणालो आमची आई साक्षात तुळस आहे. हो, तर त्या म्हणाल्या आम्ही वृंदावन बनून राहू. असं तरीच म्हटलं आज पाय दाबणं गोडगोड बोलणं चाललंय. म्हटलं पोराच आज्ञाधारक कशी काय झाली? शिवाय आज्ञाधारक पण आहेत. आबा आबा, आमचं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. याई याई बोल ना गाई. आबा हो म्हणा ना. आबा याई याई हो म्हण ना. हो म्हणा ना. आबा हो म्हण ना गाई. आई ठीक आहे. आई आबा. अरे पोरानो, संसार तुम्हाला करायचे. तुम्ही सुखी होणार असाल तर माझी काही हरकत नाही. होय ना धनी? आता धनी नाही, वरबाप होण्याचं. वरबाप काय आलं का लक्षात? वरमाई. वरमाई. Yeah.
शांत एकांत मिळाला हात प्रिय देना हा शांत शांत एकांत मिळाला हात प्रिय देना 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 ना 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 नको ना साजना रे नको ना साजना नको ना साजना रे नको ना साजना ही धुंद हवा हा मंद गरवा हात प्रिय देना ही धुंद हवा हा मंद गरवा हात प्रिय देना 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 नको ना साजना रे नको ना साजना नको ना साजना रे नको ना साजना हा शांत शांत एकांत मिळाला चंद्रमुखी परी गुलाबी प्रिया सखी गोरी गोरी चंद्रमुखी परी गुलाबी प्रिया सखी अशी लाजवी भीती रे गुप्पित सांगते प्रीती रे अशी लाजवी भीती रे गुप्पित सांगते प्रीती रे ही हिरवळ ग ही मखमल ग चल कुरवाळू येना ही हिरवळ ग ही मखमल ग चल कुरवाळू येना 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 नको ना नको ना साजना रे नको ना साजना नको ना साजना रे नको ना साजना हा शांत शांत एकांत मिळाला तू पांधर ले अंग अंग का थर थर ले हे तलम धुके तू पांधर ले अंग अंग का थर थर ले मंद सुगंधी लाटा रे फूल तो रेशम काटा रे मंद सुगंधी लाटा रे फूल तो रेशम काटा रे हा रंग रंग नव रंग उसला संग तुझा देना हा रंग रंग नव रंग उसला संग तुझा देना 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 अरे वा ये ना साजने ग ये ना साजने ये ना ये ना साजने ग ये ना साजने ये ना साजना रे ये ना साजना पांडुरंगा इठला लय उशीर होणार बाई साहेब आता ओरडणार हौशी तर रात्याला झोपताना सांगितलं होतं सकाळी मला लवकर उठव म्हणून होय व पण त्याला रात्याला लवकर झोपावं लागतं एक तर तुम्ही झोपत नाही आणि मला भी झोपून देत नाही हौशी हौशी तुझा फाजीलपणा बंद कर आता लय बडाई आणि चिलताची लढाई रातभर स्वतः फाजील पण करताय तुझं तोंड आहे का चुलवान सगळं कदा आपलं पेटलेलं तरी बी दिवसात नाही एकदा मुखा घेताच कि म्हण पेटलेलं औशे 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 थोबाड बंद कर तुझा तुझ्याशी काय दिसायचं बोलायला गेलं रातचा इशे काढते बाई साहेबांनी विचारलं तुझं नाव सांगणार बघ मला बी येत सांगा या घ्या चहा डोसा डोसा काय भाषा आहे तुझी अगं नवरा आहे तुझा मी बायकोने कस लाजाव मुरडाव कस लाडी गोडी न बोलाव कच लाज नाही लग्याला आणि तेल लावा भाज्याला घ्या मला नग तुझा तू ढोसतीयो माझ लुगड फेडा इथला पांडुरंगा काय चमत्कार तुझा होय चमत्कार फेडा बघू काय तुला डोचका बिचका गेला काय काय नाही येणार आहे तुला ते काय नाही लुगडं फेडल्या बगैर मी नाही तुम्हाला जाऊ देणार यायला दार लावतो तिकडे नाही तिकडे वा 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 नुसतं लुगडं फेडू नाही रे माझ्या राजा
यारच्या अरे देवा 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 आव धोतर समजून माझं लुगडे नेसलाय ए मीना मिंटुली अरे जरा माझं ऐकून तर घे काय कायचं तुझं गेले 2 महिने हेच ऐकते मी काय काय या घरात अगं नाही कसं एक सासू एक सासरा आहेतच की हा इथे साधा टेप नाही टीव्ही नाही आणि मी म्हणते तो तरी कशाला हवाय यांची तोंडा पाहत राहायची काय रे अरे वा गुड आयडिया अरे आकाशवाणी आहेच सासूबाई सारखं आपलं माझं घर माझं शेत कार्यक्रम सुरूच असतो नसता प्रॉब्लेम लक्ष बर चला आता आई वाट बघते कुठा चला मधु मीना तुमचे प्रॉब्लेम आम्हाला समजतायत ग पण आम्ही दोघे बाहेर असल्यामुळे या घरात टीव्ही टेप रेकॉर्डर असल्या गोष्टी घेतल्या नाही लोकांनी आणि बघायला तरी कोण होतं का हे नाही आता आपण नवीन टीव्ही घेऊ अरे सगळे येणार रे यांची उगी तर चा चा राम ए राम आपण जाऊया ना रे फक्त 2 दिवस लोणावळा नाही तर माथेरान तरी मधु माथेरान रानात चाललेत ते माथेरानला निघाली का ह्याच्या आधी कुठे घेऊन गेलो नाही काय रान्यात लग्न आधी मी म्हणेन तिथे घेऊन गेलास रे आताच तुला काय झालंय कोणास ठाऊ आता आई आपण विचारायला हवं ऑफकोर्स काय रे काय विचारायचं आबा आबा रानात जाऊन येत पाय पडतो आबा नमस्कार बोलतो अरे वा तयार झाला सुनबाई तीर्थ घ्या देवीच आहे लक्षा आई नमस्कार अरे असू दे असू दे पाय पडतो घे रे अरे तुम्ही रानात जाताय ना हा होय हो मग जा ना आणि तुम्ही पण दोघी जाग हा अजून तुम्ही आपला मळा पाहिला नाही शेत पाहिलं नाही आणि या गावच्या पाटलीने आहात तुम्ही हा धनी जाताय ना तुम्ही चला जा चला चला चल थांबा राम लक्ष्मण काय काय तुम्ही जा तुम्ही थांबा काय ससूबाई मधुमीना तुम्ही सुना म्हणून जरी या घरी आलात तरी मी तुम्हाला माझ्या मुलीच समजते काय हवं नको ते हक्कानं मागायचं माझ्याकडे परकेपणा ठेवायचं नाही हे जसं मला वाटत तशा माझ्याही तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत तुम्ही या गावच्या पाटलीने आहात सारा गाव तुम्हाला मान देईल पण कधी तुमच्या डोक्यावर पदर असेल तर अग मुलीनो देवळाला कळसाशिवाय आणि स्त्रियांना पदराशिवाय शोभा नाही आबासाहेब तुमच्या समोर येऊन बसले तरीही गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही त्यांच्या खानदानी नजरेलाही मानवणार नाही जा तुम्ही मी येते दुपारी मळ्यात कसं वाटलं कळलं ना मधु हे बघ आता आपण तिकडनंच आलो हो हो रामा ए राम तू डोंबरेण बघितलीस हे बघ डोंबरेचे खेळ चाललेत बघ काय झालं पाय पडलं पाय मुरगळला ना माझा पाय मुरगळला ना माझा पाय मुरगळणारच तरी तुला सांगत होतो की उंच टाकेल चपला घालू नकोस म्हणून मग काय साधा करून ये ना अशी घेव हसतोस काय कुठे लागलं ते तरी विचार लागलं तुला भुकेली असेल ना पोर ते नाही तुम्हाला सादडायला पाहिजे आधी अगं गप ग शी काय ऊन त्याचं काय साधी छत्री सुद्धा नाहीये आमच्याकडे दिवसा असंच ऊन पडतं हसतोस काय बर एक काम करा काय मधुमीना तुम्ही या झाडाखाली आरामशीर बसा बघू आम्ही जर मळ्यात जाऊन येतो आणि सांभाळून बस बसता बसता पडलीस ना तर झाड मुरगळेल शी इथे बसायचा अगं साधी खुर्ची सुद्धा नाहीये साड्या खराब होतील ना आपल्या आल्या पदर घ्या डोक्यावर काय ग भूक लागली असेल ना हो झालं का मळा बघू आणि राम लक्ष्मण कुठे ग मळ्यात हे घ्या जा त्यांना बोलावून आण आणि म्हणावं येताना पातीचे कांदे घेऊन ये पातीचे कांदे हा
अग पातीचे कांदे म्हणजे खायचे कांदे हा जा दाखवतील तुम्हाला ते जा लवकर भाकरी बरोबर छान लागतात चला रे आ विठ्ठल हौसा ये ग भाकरी खा काळी आई आहे आपली आणि हात चिखलात भरणारच अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो ग तो मधु काय ग काय झालं पाय दुखतायत का दाबून देऊ अरे विचारतोस काय दाब ना पाय बर इथे ठेव बर वाटतंय ना बर संताप आलाय मला संताप आणि काय रे आमची गंमत करण्यासाठी सासूबाईने आम्हाला शेतात पाठवलं होतं शुशू काय करतोस काय तर म्हणे वांगीस तोड कांदे चुपट हे सगळं करण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं मी अरे बोल ना यासाठी लग्न केलं मी तुझ्याशी तुटेल शेत बैलगाडी गुरढोर शी अशा वातावरणात मी जगू शकत नाही मी चालले माहेरी अगा मिनू अग आईला काय वाटेल आई 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 तिने गुलाम बनवले तुम्हाला आणि आता आम्हाला गुलाम बनवू पाहते शांत हो वाटले तर उद्यापासून मला जाऊ नको मग तर झालं हे बघ ते आई पुढे मांजर होणं बंद कर आता फक्त तुझ्या जवळ येऊ नकोस सर्वांगाची आग होते माझ्या आग तेल घेऊन येऊ काय जा आण जा येस राणी सरकार आ गेलो आलो काय झालं एक राहिलो पुंडलिकाने देवाकडे वीट फेकली आई वडिलांच्या सेवेत खंड न पडू देणाऱ्या पुंडलिकाला बघून देव दिपळून गेला आणि विटेवर उभा राहून म्हणाला माझ्या नावा अगोदर तुझ्या नावाचा जय जयकार होईल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम लक्ष्मण हरी विठ्ठल काय रे काय हवंय का तुला नका ना सस सस हा तुम्ही झोपलात की नाही ते बघायला आलो होतो अरे मग तेलाची बाटली कशाला घेऊन चाललेस ते पाय दुखतात का रे आ, 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 हो ग खूपच दुखतय मग इकडे मी तुझ्या पायाला तेल चोळून देतो मी चोळून देतो ना आपलं मी लावतो आपण मरतोय काय रे राम आपण मॉलिश चालले काय काय तुझेही पाय दुखतात हो इकडे या दोघ मी तुमच्या पायाला तेल चोळून देते म्हणजे बरं वाटेल तुम्हाला या रे या ना चला आज रानात जाऊन पोहर दमली बरं आपली आता कस ते लोन घ्या इकडनं बरं वाटेल तुम्हाला सावित्र मी झोपतो आण तेलाची बाटली इकडे इकडे बैस राम पण बैस बचावा तू रामच्या पायाला तेल आला इकडे पाय पाय बरं घे हा ठीक आहे हा पाय दुखतोय ना हो तुमचा लक्ष आलं पाय दुखतोय इथं दुखतोय का अरे इथंच चोळणा पायाला व्यवस्थित दोन्ही पाय गेले बरं वाटतंय ना दमली रे पोर माझी अरे अरे बच्चापा मुलं झोपी गेली रे राम लक्ष्मण ए चला वरती जाऊन झोपा चला चला चल चल झोपा वरती जाऊ बजाबा तूही जाऊन झोपा या पोरांचं बघून माझं बी पाय दुखायला लागले हौसा अजून आला नाही अरे पाहिलंस मी ना जे झोपले काय येऊ दे आत घ्यायच नाही
अरे बाबा चल रे बुद्धि झोपू दे रे बाबा अरे चल रे लवती ए मध्ये बेडू अयो चल चल ये तो ये तेलाची बाटली तेलाचं भरू दे रे मगन से काय मीना मारेल मला हो बोल किती बोलतो मधु ए मीना अरे ओए माझी नाही ओ मधु चल मधु दारूगड मधु उठ हेमता आई साहेब तुम्ही मदत केली म्हणून तर मी आज डॉक्टर झालो शहरात मी एक मोठा दवाखाना सुरू करतो आपला आशीर्वाद घ्यायला शहरात जातोस अरे हेमंता गावाला तुझं केवढं कौतुक तू डॉक्टर झालास आणि पैसे कमवण्यासाठी तू शहरात जातोस पण आई साहेब अरे गावाची सेवा कर या आय पांढरीत दवाखाना काढ गावाला तुझी गरज आहे रे इथले सगळे म्हातारे कोतारे गोर गरीब लोळे पांगळे तुझ्याकडे आशेने बघतात आणि तू आई साहेब चुकलो मी तुम्ही मला फक्त सांगा मी तुमचा शब्द कधीच मोडणार नाही होय ना मग या गावात दवाखाना सुरू कर ठीक आहे मी आहे तुझ्या पाठीशी अरे अरे चहा घेऊन जा आई साहेब परत येतो नक्की बर बर नमस्कार परमा असू दे असू दे त्यास ती नको असेल चहा परमाला पाहिजे बर का अग बाई पार्वती बाई या या आज इकडे कुठे वाट चुकलात बसा बोला काय म्हणताय अहो वहिनी साहेब आज गौरी जागवायच्या आहेत ना हो तुम्हाला बी आलं पाहिजे आवरा बघू लवकर आता मी कुठे येऊ माझ्या सुना येतील सुनबाई काय ससूबाई हा अगं इकडे या आहो त्यांना गावची रीतीरिवाज कळायला नको का चार चौघींच्या ओळखी व्हायला पाहिजे ओळखी नाही या गं या पार्वतीबाई हा नमस्कार करा अगं असू द्या सती सावित्री आज तुम्हाला यांच्याकडे गौरी जागवायला जायचंय हा आणि जाताना हौसाला पण बरोबर घेऊन जा जा चहा करून आणा बर काय म्हणतात तुमच्या नव्या सुनाई काय तर म्हणे गौरी जागवायला जा आज चिरोया सासूबाईंची चल Yeah.
सुनांची मला दृष्ट काढायची, बघ किती सुंदर दिसतात. रिअली सासूबाई, आम्ही एवढ्या का सुंदर दिसतो? सुंदर डोळ्याचं पारणं फिटलं माझ्या. अशा सुना मिळायला नशीब लागत. आय मीन यु नो सासूबाई, सगळ्या बायका आमच्याकडे टक्का मक्का बघत होत्या. काय मज्जा आली ना. म्हणून तर शालू पैठणी नेसलो नाही आम्ही. आणि आता तो जमानाही नाही राहिला. आता कसं सगळं न्यू 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 फॅशन, न्यू लेडी, न्यू सुना. बस खूप ऐकलं सुनबाई, काटे फुटलेत निवडुंगाचे तुमच्या मनाला. तुम्हाला तुळशीच देव पण ते काय करणार. रस्त्यावरच्या चिंधीला शालू पैठणीचा घरंदाजपणा कसा समजणार. या पवित्र देहाला ज्यांनी गुलाल म्हणून उथळला त्यांना कुंकवाचा आप तो काय करणार. अरे मंगळसूत्र नसावं तुमच्या गळ्यात, बंधन ऐकते पावित्र्याच. एवढा वेट आला तुम्हाला आपल्या संस्कृतीचा, घेतलीत ना फजिती करू. त्यात फजिती कसली, उलट आम्हीच त्यांची गंमत केली. तुम्ही त्यांची नाही माझी गंमत केली सासूबाई. हे म्हणजे फारच झालं हा. सारखं आपलं तत्वज्ञान उपदेश तुम्ही थोडं देखील आम्हाला मनासारखं वागू देत नाही. आता हा ड्रेस घातलाय ना, काय फरक पडला? सगळं झाकलंय ना जिथल्या तिथं. मधू कोणासमोर बोलतेस हे? माझ्या समोर? अगं आमचं नख सुद्धा कधी सूर्याच्या नजरेला पडलं नाही. असा घरंदाजपणा जपाव लागतो. आणि तुम्ही, तुमची ही नग्नता? शी, ही नग्नता आहे? यात कसली आली नग्नता? नाहीतर काय. अगं सुनबाई, दगडाच्या देवाला वस्त्र निसवणारी आपली संस्कृती, या मॉड फॅशनच्या बाळाला गोंजारत बसाल ना तर उद्या त्याचा बागुल बुवा होईल. तुमची पोर बाळ तुमच्या नजरेसमोर उघडी नागडी फिरतील तेव्हा तुम्ही डोळे बंद करायला चाल. त्यावेळी परमेश्वर तुमच्या डोळ्यावर पापणीही ठेवणार नाही. जा, ही तुमची पहिली आणि शेवटची चूक. निघा. मी म्हणते आम्ही थोडीशी फॅशन केली तर यांच्या नाकाला मिरच्या का झोंबतात. काय तर म्हणे, लुगडच नेस, शेणच कर, अमुकच कर, तमुकच कर. आम्ही काय मोलकरणी आहोत? काय एका गावंढळ बाईने आमचा असा अपमान करावा आणि आम्ही तो का सहन करावा? आम्ही सुना आहोत म्हणून आणि हे सगळं असंच चालणार असेल ना तर मी या क्षणी तुला सोडून जाऊ शकतो. मधू मधू माझं म्हणणं तरी ऐकून घे, असं वेड्यासारखं काय करतेस? हे बघ माझी आई जुन्या विचारसरणीची. मला समजावू नकोस, तुझ्या आईला समजते. जा आणि जा विचार त्यांना. ठीक आहे, तू बघत आता माझ्या मधुराणीला कोणी काही बोलेल मला अजिबात सहन होणार नाही. औषध मान दुखी थांबे. वय पाहिजे तुमच्या औषधाने एकदा दुखण्यात सुटलो की काळजी करू. आई ए आई. राम लक्ष्मण काय रे बाळानो? कुठे काय काय नाही. काय नाही काय नाही. अरे अजून जागेच तुम्ही, झोपला नाही? अग आई आता तू सांग कशी झोपणार? सांग ना कशी झोपी. अरे वेड्यानो एवढं मनावर नाही घ्यायचं, मला उलट बोलल्या म्हणून तुम्हाला राग आला ना. अरे सुना आहेत त्या माझ्या, त्या रागवणार, रुसणार, बोलणार, चालायचं. जा मी त्याला क्षमा केली. जा जा रे जा जा. मधू ए मधू. काय झालं राम? काय झालं? असा दम दिलाय म्हणून सांगू तिला? अगं मी गेलो आणि सांगितलं हे बघ आई
माझ्या मधुराणीला असली फालतू काम सांगितली मला अजिबात चालणार नाहीत. किती खोटं बोलतस रे. ते काही नाही, मांजर झालंय तुझं मांजे. अगं ठीक आहे, प्रत्येक रोगावर माझ्याकडे औषध आहे. मी माझ्या मावशीलाच बोलवून घेते. मावशी? हो हो मावशी. मावशी आल्याशिवाय सासूबाई सरळ येणार नाहीत. आग. हो हो आग बाबा म्हणतात त्यांना. ते आग खातात, आग पितात. मामा आहे की शरीर. जय आगेश्वर, जय आगेश्वर. मीना या माझे मामा आले. आली शेरी. तुम्ही आला. अरे तुझं पत्र आलं, तातडीने निघालो. चला चला चला. हे आणि कोण? हे सासरे बुवा आणि या सासूबाई. सासू मेलीच पाहिजे. संघट नेता विजय असो. सासू मेलीच पाहिजे. संघट नेता विजय असो. शाबास. मावशी तू आलीस. हो. अगो बाई मधु किती वाढलीस ग तू. या कोण? माझी मावशी. समाजसेवेतील फार मोठा प्रस्त आहे. त्याच काय आहे, लहानपणापासून समाजसेवेला वाहून घेतल्यामुळं मी बाल ब्रह्मचारी आहे. अगं सांगताय काय तुम्ही? धन्य झालो. तुमच्या दर्शनानं म्हणजे आत्मा म्हणजे असा काही थंडगार शांत झाला. मी सुद्धा बाल ब्रह्मचारीच आहे. पण ब्रह्मचारी असून सुद्धा सांगतो तुमच्या तेजाने म्हणजे असं झिपून गेलोय. हो बाबा. काय रूप आहे? नाही काय रंग आहे? बाबा साक्षात पार्वतीचा अवतार आहे. ईश मी आणि पार्वतीचा अवतार काहीतरीच काय? तुम्ही लाजू नका बुवा, माझ्या अंगावर काटा येतोय. आग बाबा म्हणतात या जीवाला. काय म्हणतात? आग बाबा. चल ग मधू. काय तोरा आहे काय नखरा आहे? मीने अगदी वेळेवर बोलवलंच ग. चला मामा. पण मावशी आता तूच येतून काहीतरी मार्ग काढ ना. मार्ग पण त्याला यांची साथ हवी. काय जावाय बापू? काय माझी साथ? काय करणार आहात तुम्ही? काय तुमच्या हातात? मला दिसतंय असं सुनांचा अगदी छळ चालू आहे. कारभार त्यांच्या हातात नाहीये. म्हणतात ना आज जाती गरवार राहती बाहेर इथी बाळंत होती. म्हणजे मोठ मोठ बांधली तुम्हा सगळ्यांची. तुमच्या आईनं सत्या नाच होणार आहे. कुणामुळं? तुमच्या आईमुळं. नाही नाही माझी आई तशी नाहीये. ऐकलत मामा? अरे कोणाला वाटेल आपली आई वाईट वागते म्हणून? पण माझी खात्री आहे तुमची आई तुमच्याशी खोट वागते. अच्छी ती घ्यायची उद्या पैसे मागून बघा. आई? ए आई. काय रे या आई? आई राव हे बघ मी लोणी काढले. कस आहे? मी ना आज तुमच्यासाठी छान ताकाची कढी करते. हा कढी तर देस ग आणि थोडे पैसेही दे. पैसे किती हवेत? एक 30-35 हजार दे. होय आणि मला एक 25 हजार दे. अरे एवढे पैसे कशाला हवेत तुम्हाला? तू आधी दे तर मग तुला सगळं सांगतो. नाही नाही राम लक्ष्मण मला आधी कळलं पाहिजे. अरे तुम्हाला काही हवं नको असेल तर मला सांगा ना. आजवर आणून दिलं नाही का मी तुम्हाला? अगं आई तुला प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी का? आमचं खासगी असू शकत. खासगी 30-30 हजाराच? आई हल्ली तुझं आमच्यापेक्षा पैशावर जास्त प्रेम वाढलं दिसते. लक्षा हे लाटणं बघितलंस का खाली तुझ्या टाळक्यात? अरे वेड्या असं नाही बोलायचं. हे बघ माझं हे काम आवरलं ना की तुम्हाला बोलवत. पैसे घेऊन जा. आम्हाला आत्ताच पाहिजे होते आई. आई तू तुझं काम करत राहा, आमच्याकडे चाव्या दे. चाव्या? आई तूही कमाल करते, शुल्लक गोष्टीसाठी एवढा वेळ लावतेस. राम मला ह्यांचा विचार घेतला पाहिजे, त्याशिवाय मला चाव्या देता येणार नाही. आणि आम्ही ते घेतल्याशिवाय जाणार नाही. राम लक्ष्मण
तुम्ही जाऊ शकता. आली ना तुमच्या आईची प्रचिती, तरी मी सांगत होते की सोन्यासाठी ती चिंधी जपू नका म्हणून. म्हणतात ना आधी होती भोळी भाळी, मग लाली हिरवी तुळी, आणि जेव्हा आली रंगाला हात लावू दे ना अंगाला. म्हणजे करदई करदई तुमचं सगळ्यांच तेल काढलं, खाना केलाय गुलामीचा. पण मामा याच्यावर उपाय काय? उपाय उपाय एकच, बहिष्कार. बहिष्कार टाकायचा तिच्यावर, चिंदीवर. अरे राम लक्ष्मण, हे आई बोलवते. हॅलो हॅलो हॅलो. अरे बस खाली जावई बापू बसा. हो पण डाव रंगात आलाय. अर्ध्यावर डाव सोडू नका. हे त्यांना सांगा. राम लक्ष्मण, जोकर आला बघ जोकर. ए माळ्यात जाता येणार आज? टॅमॅटोची तोड आहे. मामा पत्ता टाका. पत्ता तुम्हा सगळ्यांना गुलाम करणारी राणी टाको. अरे राम लक्ष्मण, जेवण तरी घ्या रे. फेकून दे. काय पत्ता रे? अरे काय सांगते मी. राम लक्ष्मण, वेदक तुम्ही तरी आपल्या आईला समजून घ्या. मला पैशाचं मोह नाही रे, मला पैशाचं मोह नाही, मला तुम्ही हवे आहात. अरे जे काही आहे हे तुमचंच आहे. हे सगळं तुमचं आहे, मला काही नको. मला फक्त तुम्ही हवे आहात, तुम्ही. आहे की नाही भिंतीवरलं मडक? डोकं डोकं, याला डोकं लागत, हलत पण पडत नाही. तुम्ही आता सगळे फक्त माझ्या डोक्यानं चला. तुम्ही आता डोकं हलवू नका. पण तुम्ही काय करताय? केवढं जंगल वाढलंय, हे नुसते हत्ती घोडे दौडतायत. माझा कान सांभाळा. बरे हो तुमचा कान. पाया पडतो तुमच्या. मान बी नीट सांभाळा. मान गुटा मुरगळते मी. घ्या तुमचं पाप. परमेश्वरा, काय काय पारच हे करून टाकता तुम्ही. आगेश्वरा वाचव रे मला. आयुष्यभराची तपश्चर्या वाया गेली. अहो वाया कुठली जाते, फळाला आली. आता बघा किती गोंडस दिसतय ते. खरंच ईश्वर, तुम्ही लाजू नका. बो माझ्या अंग काटायच. कपडे बदला आधी. काय बरोबर वाटते, मोकळ मोकळ वाटते. हा खूप लहान आहे, तो घेऊया मोठा. मोठा ए आपण वॉशिंग मशीन घेऊया का रे? बघू, विचार करू. विचार काय करतोस, रोज कोण कपडे धुणार ते? एवढ्याची आई वस्तू 5000 रुपये. आया काय छान आहे, खरंच ही आपण घेतली पाहिजे. कुठं गेले हे? येस डार्लिंग. तुम्ही इकडे आलो कडे? आलो ना कडे. डार्लिंग काय, अहो बघितली किती छान वस्तू आहे, आपण घेऊया. ही घेऊया म्हण काय होते, आता घ्यायचं. हो हो हो, बिल तेवढं पेड करून. काय रे पोरव? काय मामा, तुमचं हे सगळं झालं का? हो झालं. काय करून टाका, चला बिल सांगा. 40000. 40000 महागाई वाढले म्हणून लोक उगीच भो मारतात, काहीतरी ते घ्या. ठेवा हे, चला आवरा, पॅक करा. सगळं पॅकिंग करून ताबडतोब पाठव. येस मॅडम. Thank you.
बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, नहीं तुझको कोई होश होश, नहीं तुझको कोई होश होश, उस पर जो बन का जोश जोश, नहीं तेरा, नहीं तेरा कोई दोष दोष, मत होश है तू हर वक्त वक्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, आशिक है तेरा नाम नाम राम लक्ष्मण, आशिक है ए राम लक्ष्मण, काय गाय अंत बजावाला जरा मदत करा रे, ती पोती उतरू ना आत्या, थोड़ा थाम ना, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी, अरे अरे बजावा थाम था, तू एकटाच कुठे घेऊन चालला, अहो तुम्ही काय करते बाई साहेब, मी आहे ना वो, जा तुम्ही वाड्यात जा, जा बघू तुम्ही आता राम लक्ष्मण आधी तो टीव्ही बंद करा आणि ती पोती आत घ्या, बाई 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 तुम्ही घ्या की हात तुटलेली माणसं काम करतात म्हटलं, त्यांना ते सगळं बसून ऐकतं लागत, मधूची मावशी पाहुणे म्हणून आलात, पाहुणे म्हणूनच राहा, अहो पण तुम्ही आमच्या घरच्या बाबतीत नाक खुपसायची काहीही गरज नाही, आई कशाला बोलतेस त्यांना, बरोबर आहे त्यांचं, काय गाई जे बघावते फक्त कामच सांगत असतेस, पैसे मागितले की मात्र तुझ्या अंगावर काटा येतो, असं काय रे हा होय, हे 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 सगळं आणण्यासाठीच तुम्हाला पैसे हवे होते ना, म्हणून चाव्या मागत होता तुम्ही माझ्याकडे, अहो पैसे मुलांच्या साठीच असतात, त्यांच्या सुखासाठी असतात बर, आणि आपण ना आपण द्यायचे असतात, हा काय सोन्यासारखी पाठ आहे तू, वंशाचे दिवे दिवे, ऐकलंस ऐकलंस काय म्हणतात ते, अगं कोण कुठला माणूस आणि आम्हाला किती जीव लावतो, नाहीतर राम हे तू तुझ्या आईला बोलतोस, अहो आबा कशाला उगी शिरात आणतय, लक्ष्मण खबरदार त्यांना काही आडवं बोललास तर, सासूबाई माझ्या नवऱ्याला कशाला ओरडताय, काय समजता तुम्ही स्वतःला, प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून तुमच्या मर्जीने करायची कशासाठी, काय हो मुलांच्यावर जन्मसिद्ध हक्कच गाजवायचा होता तर कशाला केली त्यांची लग्न, चाललंय नाहीतर बस आईच्या पदराला कवटाळून चल गा, ए मीना मधू अगं प्लीज अगं माझं ऐक, आता थांब, ए मधू तिच्या मावशी चला चला, रानी साने गुरुजींच श्यामच्याही वाचलेलं दिसत नाही, चला मामा, मीना मीना अगं बघ मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये, अगं पण या घरात एकतर आम्ही तरी राहू नाहीतर तुझी आई तरी, बघाव तेव्हा नुसतं आई आई चाललेलं असतं, मधू अगं मधू आई आबांना घराबाहेर काढायचं म्हणजे, नको ना मग राहू दे त्यांना इथं, अगं पण मी काय म्हणतोय अगं माझं म्हणणं तरी ऐकून घे, अहो मावशी तुम्ही तरी बघा, अगं बाई ही तरी तुफान मेलाय नुसती, मामा मामा अहो तुम्ही तरी हिला सांगा, मी तरी काय सांगणार, तुम्ही काही सांगू नका, अरे राम लक्ष्मण तुम्ही या दोघी मुलींच्या मनाचा कधी विचार केलाय का, अरे तुम्ही दोघ नसताना तुमची आई यांना वाटेल तशी वागवत असते, ह्यावर उपाय एकच डायव्होर्स, म्हणजे या दोघींची तक्रार राहणार नाही आणि तुमची कुचंबणा नको, घटस्फोट, घटस्फोट हा रास्त करे राम, आम्ही यांच्याशिवाय राहू शकत नाही, मग काय ठरवायचं ते ठरवा मारा, पार नाही तर पार, काय करू एकीकडे आई बा एकीकडे मीना, काय करू काय जावाय बाबू, ठीक या पुढे आई आबा या घरात राहणार नाही, या पुढे आई आबा या घरात राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही, वाढा लवकर आले त्याचा
मी सारखं मध्ये मध्ये खाऊ नका. मी सांगत नव्हते का तुम्हाला काय खमंग वास आलाय. प्रोग्राम चमचमीत दिसतोय. मला वाटतं आता जेवणाच्या टेबलवर बसूनच सांगून टाकावं. ढेकर देत मावशी. आता बोलायचं कशाला, सरळ हाकलूनच देऊ. आई चेकदंबे, आज माझ्या लक्ष्मणाचा जन्मदिवस आहे. त्याला उदंड आई आरोग्य दे, सुखी ठेव. आणि बस बस. अरे अजून एक एकच पोळी चालली आहे. हे घे. आई मला नको आहे. गाई का रे? राम हल्ली तुझं जेवण खूपच कमी झालंय. हा नाही का? तसं काय नाही आई. लक्ष्मणा तो घे. घे रे बाबा. घे. नको गाई मला भूक नाही. का नको? मला माहितीये तुझी भूक. घे घे रे. नको म्हणून सांगितलं ना एकदा. आवई बापू नको नको काय, इकडे आणा. मी सांगते ना, घ्या. आता मावशी तुम्ही आग्रह करताय म्हणून. कोण कुठली मावशी? तिच्या हातचा आज गोड लागायला लागला. आजवर तीच होती का रे वाढायला? मधीच्या मावशी आम्हालाही आग्रह आवडेल. चला लाच नको, अंगव काटतोय. लक्ष्मण तू तरी घे रे पोळीवर. नको. अरे घे ना बाबा. अगं नको ग. घेरे घेरे असं वाढायचं असत. इकडे आणा, मी दाखवते. घेरे म्हणे बघितलं, असं वाढायचं असत. हे घ्या आणि आता मला वाढून दाखवा. लक्षात आहे ना रे? नाहीतर गोड जेवणाच्या नादात विसराल. कुठे निघालीस तू? पंढरीच्या वारीला निघालो. गडबडीत तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. खूप दिवसापासूनची इच्छा होती. चल. हो तुळशी न दिली माय निराधार झाली. साक्ष तुळशी न दिली गाय वास राभिकली आई लेकरा मोकली. गाय वास राभिकली आई लेकरा मोकली. मुकी जनावर शरी मुकी जनावर शरी कसा माणूस यो खुळा. जा तुम्ही. तुम्ही या तुळशीला सांगितलं, या गाई वासरांना गोचारलं, या वाळ्याच्या दगडा इटांना विचारलं, या बजाबाला विसरला. का बोला बोला ना. बरोबर आहे म्हणा तुमचं. कोण आहे मी तुमचं? कोण आहे?
या वाड्यातला एक साधा नोकर नोकर आहे मी हा नोकर बचा बा मायेत गुंतू नको साता जाऊ द्या मला जावा कुशल जाऊ मी कोण अडवणार तुम्हाला काय ना तर तुमचं माझ विठ्ठलाच्या मंदिरात सापडलेला मी लहानाचं मोठं केलं आईची माया दिली बापाचं प्रेम दिलं पण ज्या हातात हत्तीचं बळ दिलं त्याला अडवण्याचा अधिकार कुठं दिलं अरे पंढरीच्या वारीला निघालोय आम्ही वारी पंढरीची वारी आई बापांना हकलण्याचं पाप आपल्या पोरांना लागू नये पण तुम्हीच केलं ना बनाव नव सांगा तुम्ही केलं ना बनाव नव कोण आहात तुम्ही कोण आहात माणसं आहात की देव चल सवित्रा थांबा नाही साहेब नाही आई साहेब एक पाऊल तर पुढे टाकून बघा त्या तुमच्या पायावर डोचका तो जीव सोडला तर बजाबा नावच सांगणार नाही आई साहेब बजाबा लेकरा फूट आई साहेब अहो काळजात कोरलेली पाऊले ती त्यांना तर नाही सोडणार मी नाही सोडणार सोड रे लहान मुलासारखा हट्ट धरू नकोस सोड मग वचन द्या नाही जाणार म्हणून त्याशिवाय पाहुलं नाही सोडणार मी नाही सोडणार येरकरीपाचं एक झोपड आहे तुम्ही आलात तर मंदिर होईल त्याच ठीक आहे आई साहेब वचन द्या नाही जाणार म्हणून वचन द्या नाही तर तुम्हाच नाही माझी शपथ आहे बघा आई साहेब बचाबा लेकरा शपथ घातलीस चलो आई साहेब चला की उठ आम्ही येतो तुझ्याकडे उठ उठ रे आईसाहेब खरं तुम्ही येणार हो खरंच तुम्ही येणार हो रे बच्चा अगं येडे अगं बघत का राहिली या साक्षात लक्ष्मी येते आपल्या घरा अगं अगं जा लवकर पंचरती घे अगं बघत का राहिली पळ लवकर आईसाहेब आ बसा या बसा माझं हे झोपड लई दिवसापासून पोरक होत त्याला आई पाहिजे होती आज त्याला आई मिळाली चला आवाज करायचं नाही अरे माझ्याकडे डोळा मोठ्या करून बघायचं नाही आजपासून वाड्याचा दरवाजा बंद आमच्या वाड्याचा तुमच्या वाड्याचा अरे असल तुमच्याकडे वाडा माझ्याजवळ लाख मुलाची आई अरे आई
असू दे बाबा असू दे, देवाला ठेव, पूजा कर, फुला वा अधिक हो वाईन फुल पूजा करीन, तुझी भी पूजा करीन क्षेत्रान चोमडा मेला तू चोमडी तुझ्या खाऊन खाऊन मादले देखी मी म्हणते घर सोडून गेली अहो गाव सोडून जायचं मग आमच्या वाड्याच्या समोर राहिली बघा हे राम तिथून स्वतः लाकडून काढ नाही मामा ते घर बजाबाच्या मालकीचे राम भाऊ उद्या हेही घर त्याच्या मालकीचं होईल पण खरं सांगू मावशी काय आता कस अगदी शांत शांत वाटतंय मला नाही का रे राम हो ना सतत आदेश उपदेश खरं सांगू मामा आम्हाला तर वाटायचं आम्ही नांदायला आलोय का शाळेत काय रे जय आगेश्वर तुझ्या शक्तीचा आज विजय झाला तुला माझा साष्टांग नमस्कार असो बजाबा अरे ये लवकर ये बस पाटावर बस आज मी पाटावर नाही आज मी आता बसणार बर ताट वा 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 वांग्याचा भरीत लसणाची चटणी वरण औषे औषे आज तू काय कमालच केलीस काय बेत केलाय नाही काय मग आई साहेबांनी स्वयंपाक केला तेव्हा असं वरण वाटलंच मला तुझा काय डोचका बिचका फिरला काय आई साहेबांना कशाला लावला स्वयंपाक करायला नाही वा आता आई साहेबांनी चुलीचा ताबा घेतला तुझा हात मोडला होता का ताबा द्यायला कशाला सांगताय रे हा जेव बघू मुकाट्यान पजाबा अरे जेव ना आई साहब मला बी असं बरोबर हे काय तू कधी जेवणार तुम्ही भरवल्यावर भरवशील मला अरे 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 सावकाश सावकाश अरे सावकाश औषे आई साहेबांनी जेवण भरव नशीब लागत नाही तर तू गुरामुरो वैरण टाकल्यावानी जेवण वाढते काय बाई आकृत आणि जेवगुतलाय भाकृत ह्यास काही बोलायला लागलीत ना ते माझे डोळे आई साहेब नेहमीच सांगितलं सांगा तू मला निस्त आई म्हण काय आई होय रे लेकरा आई म्हणू मी तुम्हाला भाकर खावा नको नको आज माझं पोट एकदम भरलंय खरं सांगू आऊसा आई म्हणताना इथलाच्या आबीर बुक्यात जीव रंगून गेल्यासारखं वाटतोय का आई काय झालं काय झालं उगी उगी केलात घोटाळा काय झालं मावशी दिवस गेले दिवस गेले कोणाला यांना काय झालं मीना काय होते चक्कर ओ मावशी ही मीना कशी करते अगं बाई हिना आणि काय घोटाळा केला ये ये चल चल देवा देवा वा 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 पोर पोर कष्टाळून घाली बर या ये बाई बस बस काय ग काय झालं तुला तूही केलास घोटाळा अरे गधड्या तू बाप होणार आहेस मी बाप का मी बाप होणार मीही बाप म्हणजे राम अरे कॉंग्रॅच्युलेशन सेम टू यू कॉंग्रॅच्युलेशन मीना ए आई तू आजी होणार आजी आजी होणार आई साहेब ए पोरा काय मामा आता पार्टी झाली बैल बो अहो मामा तुम्ही फक्त सांगा काय पाहिजे येताय माझ्या बरोबर हो हो चला हा
सांगितलं तरी समजले रे मला मला खूप खूप आनंद झालाय रे खूप आनंद झालाय मला हे बघ सुनबाईंच्या साठी बेसनाचे लाडू केलेत त्यांना देहा खायला
आणि हो राम, त्यांचं डोहाय जेवण मी घालणार आहे. आबासाहेबांचे नातू, काय सांगू रे तुला, रोज माझ्या स्वप्नात येतात, लंबाड माझ्या मांडीवर बसतात, माझ्याशी बोबडे बोल बोलतात, खूप खूप खेळतात रे माझ्याशी. घे, घेऊन जा, जा. हा, खबरदार त्या डब्याला हात लावला तर. मधुची मावशी, असं काय करता हो, मी माझ्या सुनबाईसाठी केलेत हे लाडू. काही नको गुंडा खोळायला. आणि हो, आम्हाला काही कमी जास्त लागलं तर आमची मावशी खमकी आहे करून घालायला. बाबू एकूण द्या डबा, साखरेपेक्षा विचार जास्त असणार. नाही तर काय, म्हणून म्हणते काही घेऊ नका त्यांचं. चला चल रे. साहेब दोन हातवाच्या आजी झालाय सा. आणि माझ्या सुना, बाळ बाळंतीन सुखरूप आहे ती. थोरपा, एवढी आनंदाची बातमी सांगितली, खरं म्हणजे तुझी सोन्या रुपयाने सोटी भरली पाहिजे ग. पण आज माझ्याकडे काही नाही. असू दे ग, जा जा तू जा. आहो धनी, धनी आपल्याला आपल्याला नातवंडे झाली आहेत. मी मी जाऊ. जाऊ नको सांगू. असं नका करू धनी, मला राहत नाही हो. मी मी बघून येते. चल तू मग धनी. बराच पुळका आला आजीबाईना. आज पर्यंत आमच्या वाड्याची कधी पायरी चढला नव्हता आणि आज आल्यात मारे नातवंडांना बघायला. ते काही नाही, आल्या पावली परत आला. काय अरे असं करू नका हो. माझे सुना आहेत त्या, मला माझे नातू डोळे भरून बघू द्या. बघू द्या हो. डोळे भरून कसले बघताय, ओल्या बाळंतीनी आहेत त्या. वाटलं तर पाची पुजायला या. हला तू कोण ग मला अडवणारी. या वाड्याची मालकीण आहे मी. मालकीण? तो अधिकार केव्हा संपलाय,
ज्या दिवशी तुम्ही हा वाडा सोडून गेलात. अरे राम लक्ष्मण इकडे या रे. काय गाय? अरे माझ्या लेकरानो तुम्ही तरी सांगा रे या ना. मी माझी नातवंड बघते आणि आल्या पावली परत जाते. सांगा रे मावशी. आईने आज जाऊ द्या. अहो काय जाऊ द्या जावाई बापू. आणि बाळाला नजर लागली तर मग. अहो यांची सावली म्हणजे प्रत्यक्ष भूतबाधा. हो तर अहो असं काय करताय मामा. तिची इच्छा असेल तर जाऊ दे ना तिला. त्यांची इच्छा आहे ना मात नको बाळाला बाहेर आण. हा हे बरं मी घेऊन येईल. अग मधुमीना सासूबाई आल्या तुमच्या नातवंडांना बघायचंय म्हणे. दाखवू ना. हो दाखवा ना नातू. माझ्या नातवंडांना माझ्याकडं माझा राजा माझा प्रधान मला डोळे भरून बघू द्या. घाला त्यांच्या पायावर. द्या द्या माझ्याकडे. अहो नातवंड बघायला आला होतात ना मग घ्या ना. अगं आई बघत काय राहिलीस घे ना. हे बघ हे असं असत हिच. बाळाला घ्या आजीबाई. घ्या. अहो घ्या नातवंड कडेवर आणि गावभर हिंडा. माझी नातवंड माझी नातवंड माझी नातवंड करत. घ्या ही तुमची नातवंड. कशी वासना फिरली काय पांग पेडल तू. कशी वासना फिरली आईपणाची ही निंदा ओटी धोंड्यान भरली. आईपणाची ही निंदा ओटी धोंड्यान भरली. घाव घातला जिभारी घाव घातला जिभारी माया वाही भळ माझा राजा माझा राजा माझा प्रधान. सावित्र उठ थोड खाऊन घे. होय वायसा उठा. अवशी माझ्या लेकरांनी काही खाल्लं का ग? माझी नातवंड दूध प्यायलीत. कशी दिसतात ग ती? कशी दिसतात? त्यांची त्यांची नजर काढा हा तुम्ही. मी माझ्या राजासाठी बिंदल्या केल्यात. सावित्रा किती जोराने ओरडता हो तुम्ही बघा.
मग माझी बछडू रडायला लागली. हौसे सुन बहिणा साहब, तर दूध पाच बनाव, जाग जाऊन सांग, तर दूध पाच बनाव, तर दूध पाच बनाव, त्यांना रडवू नको म्हणून सांग. त्यांनी आवाज काय करत औषे, मला सहन होत नाही का, मला सहन होत नाही. अगं किती दुःख सोसायचं आई साहेबांना. पोरांना कधी या माऊलीची माया कळणार का? मी काय करू औषे, मी काय करू, मला सहन होत नाही औषे, मला सहन होत नाही. जरा बाहेर चला, मी येतो. काय झालं डॉक्टर? तसं काळजी करण्याचं काही कारण नाही, तरी पण बाळाला वरचं दूध चालू करा. वरचं दूध? बाळंत रोग झालाय. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. या घराचे फार ऋण आहेत माझ्यावर, डोंट वरी. चला, नाही इट्स ऑलराइट मामा. हे म्हणता, हे म्हणता, मी ऐकले ते खरं आहे साहेब. तुमच्या सुनेला बाळंत रोग झाला आणि यातून ती बरी, म्हणजे मला नाही हे म्हणता नाही. आई साहेब तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना, मी पूर्णपणे प्रयत्न करीन माझ्या, काळजी करू नका. तुमच्या सुनेला बाळंत रोग झालाय, यातून ती बरी होईल असं नाही. माझ्या मधुला काही होत कामा नाही. माझी सून, माझा लातू, विठ्ठला. झाले डोळा आसवांचे मोती, तुझ्या वीण पांडुरंगा कुणी वाले
मरणाला यावे सुन माझी लेख देवाती लक्ष द्यावे जन्माचे हे मूल माझा मरणाला यावे सुन माझी लेख देवाती लक्ष द्यावे ओ वाडीले प्राण माझा आज तिच्या पायी आज तिच्या पायी नाव पुढलावे आता धाव घे आता धाव घे सावळे विठाई सावळे विठाई सावळे जी आता ही शेवटची मात्रा होय आता माझ्या सुनेला कसली भीती नाही तू जाऊन डॉक्टर हेमंताकडे देऊ नये मामा मला ऐका तरी अहो मामा काय करता काय तुम्ही जे पूर्वीच करायला हवं ते आज करतो आधी चूक झाली मी गाफील राहिलो म्हणून तुमच्या आईनं हा डाव साधलेला आहे अरे आज मधुवाच उद्या उद्या तुझी मी नाही चा तावडी सापडेल म्हणून आज ठरवलंय माझ्या रक्ताची लक्ष बंदेशा वाड्यावरती आखून ठेवतो ये म्हणा ओलांडायला भस्म करून टाकीन जय आगेश्वर मामा मामा काय करताय काय अहो तुम्ही आमच्यासाठी लक्ष सांगताय माझी माझी काळजी करू नका प्रत्यक्ष सुनेचा जीव घेण्याचं षड्यंत्र करते तू म्हणूनच मी तुम्हाला म्हणत होते की तिला तुम्ही हाकलून काढा म्हणून ते काही नाही जावे बापू तुम्ही आत्ताच्या आता तिथे जा आणि चांगला दम भरा चांगली खोड मोडली पाहिजे तर लक्षा चल आई 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 पाहिजे आधी काय केलं तू सांगतो सांगतो कमल किती होतेस राम लक्ष्मण कशी आहे रे माझी मधू मेली नाही वाचली हे बघ तू कितीही प्रयत्न कर आम्हाला मारण्याचा आमचं वाईट करण्याचा आम्हाला काही होणार नाही कळलं काय बोलता रे तुम्ही अगं आई असून स्वतःच्या सुनेवर करणी केलीस करणी माझ्या सुनेवर हो हो तुझ्या सुनेवर काय बाकी ठेवलंस गे तू हा त्या दिवशी पोरं दाखवली नाही म्हणून असं सोडून गेलास माझ्या माझ्या मधून जीवे मारायला निघालीस वा अगं आई आहेस का कळतशील अगं तुझ्या पोटी जन्म घेतला चूक केली तुला आई म्हणायची सुद्धा लाज वाटते लाज खरे लक्ष्मण असं म्हणू अगं माझी बायको ना गती तिला तान मूल आहे याचा तरी विचार करायचा होता तू का बोल ना बोल अगं चाव्या मागितल्या म्हणून रागाने घर सोडून गेलीस आणि आमची आमची बेआबरू करण्यासाठी ह्या ह्या बजाबजा घरी येऊन राहिलीस अरे कोण तो दीड दमडीचा नोकर आमचा अरे कोणाला बोलता तुम्ही राम लक्ष्मण अजून लहान आहात तुम्ही आईच्या पत्राला बाळवत समजता जायतो घ्या आता हे आले फुस लावायला बस आता एकच सांगतो या पुढे आम्हाला आमच्या घरात सुखाने राहू द्या आणि आजपासून तुमचा आमचा संबंध संपला राम काय बोलतोस तू आणि कोणाला बोलतोस तुझ्या आईला अच्छा म्हणजे जन्म दिला म्हणून कि जीव घेते म्हणून हिला आई म्हणायचं तुम्हीच सांगा राम तिनं पाजलेल्या दुधाची राळ अजून तुमच्या ओठावर ताजीच आहे रे या माऊलीच्या दुधावर तुमचा देह पोचला हे तरी विसरू नका ओ आबा किती लिटर दूध पाजलं तुम्ही आम्हाला हिशोब द्या त्याची पैन पैत चुकती करू आम्ही राम जास्त बोललास तर थोबाड फोडी थोबाड फोडायला हात आहे त्या जागेवर राम आई कुणाला बोलला तर तुम्ही जन्मदात्या बापाला लक्ष्मणा तुझ्यामुळे ह्यांचे हात तोडले गेले विसरलास आणि तू तू रे दुधाचा हिशोब मागितलास कसली धुंदी चढली रे तुम्हाला नाही आता तुम्हाला क्षमा नाही तुम्हाला क्षमा नाही चालते दुधाचा हिशोब मागता काय तोही तुम्हाला योग्य वेळी देईल मला
या वाड्याच्या आणि या जमिनीच्या हा बरोबर दोन हिस्से झालेत. वय बाई साहेबांच्या म्हणण्यानुसार सगळं व्यवस्थित झालं. हाजी जा त्यांना देऊन या. येतो बरं का? येतो बाई साहेब. आई वाड्याची जमीन जुमल्याची वाटणी झाली बरंच झालं नाही. तसे एकेकांचे नक्षे उतरलेत बघा मामा. चला चला तुझ्या मोठा हलकट आहे. जेवणाची वेळ झाली तरी अजून यांचा पत्ता नाही. राजू अभ्यास झाला? अभ्यास झाल्याशिवाय दोघांनाही जेवायला मिळणार नाही. हा चला लवकर लवकर करा अभ्यास. ए आपण तो त्या दिवशी ड्रेस बघितलेला माहिती आहे? कुठला? ब्ल्यू ग. अच्छा हा तो घेऊया आपण. हा आजी आजी ये ना आजी ये ना आजी ताता आजी ताता राजू राजू. मुलांना छळून झालं आता नातवंडांवर डोळा सारखा आपला आजी आजी आजी. तुमच्या मावशी आहार आमच्या नशिबात कधी हो काय लाजू नका बो आमच्या अंगार म्हणजे अगदी सरसरून काटा येतोय. अहो मामा मामा नारळ तुम्ही फोडायचा? होय मी. नको नको नको. अहो नको कसं मामा? अहो तुमच्या पवित्र हाताने फोडा काय. हो असं म्हणता नारळ. काय शाबाश. ह्या आल्या आत्ता बघा पंचारती घेऊन. अहो पूजा झाली बरं का आमची? आणि यांच्या आतून गाडीची पूजा म्हणजे हमखास बुधबाधा. नाहीतर काय वाटण्या करून घेतल्या तरी नाटक अजून चालूच आहेत. आता आल्यात माळेव वाळायला. ए राम सासूबाईना म्हणाव आल्यात तशा परत जा. ए आई तुझ्या पूजेची आम्हाला गरज नाही. तू जा बघू जा. ए तुला सांगितलं ना तुझी सावली पण नको आमच्या गाडीवर म्हणून. गाडी चाललेली घुंगर राहती वाटत होता घुंगर राहती. आई लवकर ये ट्रॅक्टर घेऊन आलोय तो पण नवा एकदम दिसला. चल पोर चल. चल चल. हे काय आहे सर किती आहे किती वेळ लावला? अहो चवळीची शे मधीच हाडवी आली. अहो असं बघत काय राहिलंय. चला पूजा करून घ्या चला लवकर चला चला चला. वा नारे कसा एका फटक्यात फुटला. चला आशीर्वाद द्या. असे द्या. अरे बापरे आई साहेब मावशीच्या बाजूला गाडी बसली बघा. आमची पण झाली बरं का पूजा. चला चला साहेब लाख रुपये लाख. थँक यू. इथे सही करा बघू. साहेब कधीपर्यंत मिळेल आम्हाला एजन्सी? एका आठवड्याभरात घेऊन जा. या हो याला म्हणतात बेरजेचं गणित. मामा आता अख्खा गाव आपल्या मुठीत असेल. आता काय
पैसा 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 है कि नाही? आम्ही कार घेतली, तिने ट्रॅक्टर घेतला, आता आम्ही गॅस एजन्सी घेतली म्हणाव गतकाळे, तू काय घेणार? आता काय घेणार? अहो बेडू कितीही फुगला तरी बैल थोडाच होणार. बरे साहेब आता आम्ही निघतो. हो या, धन्यवाद, येतो आम्ही. निघा चला राणी सरकार. बेटा एकटा खाऊ नको. डोंट वरी मामा. जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी भारताची आग्रही भूमिका असून त्याला 33 देशांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या वर्षीच्या कृषी भूषण पुरस्कारासाठी सौ सावित्रीबाई आबा पाटील देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. येत्या 5 तारखेला 1,00,000 रुपये रोख आणि मानचिन्ह देऊन त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. क्रिकेट सांभाळून या. अगं चल चल लवकर. का मावशी अगोटा झाला म्हणायचा? तोंडशी हेअर कटिंग सलून. इथे गॅसची एजन्सी होती ना? गॅस एजन्सी? अहो गेली 100 वर्ष माझं दुकान इथे. चौथी पिढी. अहो पण परवा आम्ही इथे 1,00,000 रुपये भरून गेलो. 1,00,000 बोलालो, उपयोग काय त्याचा? केस कापू का? केस जायची वेळ आली. तोतया कसला? साधणाऱ्यांना डाव साधला हो अगदी. आता तुम्ही साधू नका, निघूया. चला चला चला. अहो पण चला. तोंडगशी भरला, तोंडगशी विचार करण्यात काही अर्थच नाही. अहो पण 1,00,000 रुपये गेले. मी आता छळाला. तुम्ही निघाले पोर, तुम्ही निघा आता. पोरांची तोंड पळगा कशी काळी ठिक्कर. नाही नाही नाही, आम्ही आता पोलीस स्टेशन. आम्ही आता पोलीस स्टेशन. निघा. लक्ष्मण हे काय झालं रे? आता काय करायचं? काय काय झालं रे? सांभाळून तुम्ही इथंच थांबा. मीना आई. हा तू आणि इथ आई. मीना आई, आमच्या कारला ऍक्सिडेंट झाले. मीनाला खूप लागले. ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. मग मला पैशांची गरज आहे. 40,000 रुपये दिलेस तर. 40,000? हा कोणता हिशोब रे? दुधाचा तर नाही आई? असं बोलू नकोस. मी नाही, तुम्ही बोलत होता आणि मी फक्त ऐकत होते. अगं चूक झाली, पण आता नाही म्हणून नकोस. नाही तर माझ्या मीनाचं ऑपरेशन होणार नाही. माझ्या पायाची टाके बघितलीस का रे कधी? नातू म्हणून वनवंटा दाखवणारे तुम्ही मला. माझ्या पायातून वाहणार भळा भळा रक्त पाहून माझ काळीस धाय मोकलून रडत होत आणि तुम्ही फक्त हसत होता. आई आई चूक झाली ग, मी तुझ्या पाया पडतो. पण आता नाही म्हणून. माझ्या कशाला पाया पडतो रे? मी कोणी परमेश्वर नाही, मी एक सामान्य स्त्री आहे. तुला आणि रामला जन्म देणारी एक आई, पण आता तेही नातं संपलंय. आई
मामा काय झालं झाला बंदोबस्त करायचं काय डॉक्टर तर म्हणतात आत्ता ऑपरेशन केलं पाहिजे अरे आईने मला हकलून दिलं काय हेमंत अरे लक्ष्मण अरे तुम्ही सगळे कुणी आजारी आहे का अरे माझी मीना तिला वाचवर हेमंत तिच्या डोक्याला खूप मार लागला हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस डॉक्टर माझ्या परिचयाचे आहेत मी बघतो अरे पण पैशाचं डोंट वरी लक्ष्मण मी आहे ना उद्या गवत काढलं की झालं बघा हो अरे देवा आपली पोरं एकटीच बसल्यात हौसा जी हौसा हौसा आपली पोरं माहिती राजू आपली आजी आली बघ चल आजी 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 आय 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 आले आले बाबा सोन्या हौसा जी पोरांची तोंड बघ कशी उतरली ना कशी झाली भूक लागली ना तुला भूक लागली ना चला चला तुम्हाला खाऊ देते हा चला 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 बाळा डालो घालते आम्ही या या चल चल भूक लागली आम्हाला या हौसा मुलांना गरम दूध घेऊन ये बसा बसा बाबा शान माझं बाळती नाही नाही बाईसाहेब आता तुम्ही कोणत्याही परिस्थितीत नाही म्हणता का मला अहो साऱ्या गावाची इच्छा आहे की सरपंच तुम्हीच व्हायला पाहिजे तुमच्या शिवाय या गावच्या सरपंच पदाला शोभा नाही बाईसाहेब काय म्हणते नको नको सावित्र गुरुजी म्हणतात ते अगदी बरोबर गावातली पहिली महिला सरपंच होण्याचा मान तुला मिळतोय आणि सगळ्या गावची तशी इच्छा आहे तेव्हा नाही म्हणू नकोस धनी गुरुजी कशाला मला राजकारणात ओढता तुम्हीच ठरवा मग असं करा कुणाकडे गाव सोपवायचंय त्याच्याकडे सोपवा तुम्ही सांगाल त्याला आम्ही सरपंच करतो ठीक आहे हौसा जी चा घेऊन यायचा मग गुरुजी मी सांगेन त्याला तुम्ही सरपंच कराल अगदी डोळे झाकून काय म्हणणे लवकर मावशी खाली वाट बघत असेल कस काय ठीक आहे ना आता आज डिस्चार्ज व्यवस्थित काळजी घ्या तब्येतीची 15 दिवस विश्रांती घ्या आणि मग चेकअपला या निघायचं ना अहो ते बजाब आणि हौसाला सांगा वरच्या बांधावर तेवढी निलगिरी लावायला नाही आज आम्ही फक्त माझ्या चिमण्यांची आजी आहे पैकी नाही रे आम्ही ना आजीला सोडणार बल 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 मग आम्हाला एक बस बस चला 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 हा या आजोबा आता रानात गेले हा घास आजोबांच्या छान 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 तुला देऊ घे सावकाश तिला सांभाळून अरे आता हट्ट करायचं नाही रे जेव्हा बघू लवकर जेवा आता हा घास पजाबाचा आणि हा घास विषाचा काय घातलास पोरांना विष घातलास की नाही भिंतीवरची पा देवाच्या गाभाऱ्यात सोडा गरळ ओकणारच अहो लेकरांना भूक लागली होती म्हणून म्हणून विष घातलास अगं अवतसे सोन्यासारखी पोरं उद्या मेली तर हे काही नाही हे गा बघते तुझ्याकडे मर आजी लका झाला आजी लागलं आजी राम लक्ष्मण एक शब्द बोल नकोस
एवढं तर प्रेम होत ना तर दवाखान्यात का आलीस बघायला? अगं माझ्या बायकोच्या ऑपरेशन साठी पैसे दिले असतेस. बोल ना. हो मावशी बाई, बोलण्यात वेळ घालू नका. कायमचं तोंड बंद करा. आजी, 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 तुमची आजी. आजी, आजी, आजी करतो. बाई साहेब, आओ बसायत. चला वाड्यात आहेत का बघूया. बाई साहेब. अरे गावकरी मंडळी काय? बाई साहेब. ओ बाई साहेब. माफ करा. आओ पर भाई साहेब कुठे? देव दर्शनाला गेले. आमची मीना जरा आजारी होती, आता बरं वाटायला. भाई साहेब नवस बोलले होते म्हणून गेले. आहो देवाचे आभार मानले पाहिजेत. आपण बसा. आहो बसा काय, पहिलं तोंड गोड करा. काय भानगड आता? अहो गावच्या सरपंच पदी मधुबाईंची बिनविरोध निवड झाली. काय सांगता काय तुम्ही? मधु, ए मधु ऐकलंस का? मधु इकडे नव्ह. काय झालं? काय झालं राम? आता तुम्ही सरपंच झालात. कॉंग्रॅट्स. हे सगळं आमच्या मंत्रामुळे बरं का? होय तर. हो उद्या आमदार साहेब सुद्धा येणार आहेत. जंगी मिरवणूक काढायचं ठरलंय. हा पर येताना बाई साहेब असले मी घेऊन या. घेऊन येतो, घेऊन येतो. काय पालखीत ना? पैसा घेऊन उद्याची मिरवणूक होऊन जाऊ दे. मग खरू बंदोबस्त नंतर बघते तुझ्याकडे. चला रे. आजी आजी सारी सारी झाली माती, मातीचा मी लाली दिया, हर सूर्य नारायणा तुझा उजेड यो काळा, हर सूर्य नारायणा तुझा उजेड यो काळा. इकडे अख्खा गाव लोटलाय आणि आई मग तुम्ही नाही येणार? नाही नाही चला की आई साहेब तुम्ही नाही आलात तर आम्ही बी नाही जाणार. काय गावचा आई म्हणतोस आणि आईच ऐकत नाहीस? अरे आपल्या सुनाबळी आहेत रे तिथं. सावित्र तू पण चल ना. मी नथ घालायची, सगळे दागिने घालायचे. सावित्रा खूप दिवसात तुला सजलेलं बघितलं नाही ग मी. साहेब आमचं आवरलं, निघायचं ना. आलो Thank you.
सांगूया मिरवणूक यायला लागले म्हणून. चला रे लवकर या, चला गाव लोटण्यापासून. आई साहेब घेऊन येतात. आई साहेब येतील बघा. आई साहेब या किंवा वळायला लवकर. चला गुलाल आहे ना. काय आणलाय तुझ्या आई साहेब नटून तुटून आल्या ना कि माझ्या हाताने तो गुलाल उधळायचा. साहेब बघा अहो पाटलीन बाई या की पंचारते घेऊन किती वेळ लावत आहे या. नाही हो आई साहेब कुठंच नाही मागची दारी पण नाही. आजी आजी राजूचं राजी वाढत आहे का बघू. आजी 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 आजोबा आजी नाही आजी वाढत नाही आई आज पण नाहीये कुठे गेले असतील वाई. सावित्रा मला सोडून गेलीस. मला सांगितले शे घराचा उंबर टाकत उलटलं नाही का. अग पंचारती घेऊन तारा तोडून जाणार होतीस ना तू. आजचा दिवस कोण करण्यासाठी सगळ्यांना माफ करण्यासाठी. पण फसवलंस तुम्हाला का. फसवलंस बोलला का. फसवलंस मला. आणि आज चिमणभर कुंकवाची मालकीन बनून गेली. का केलंस हे सगळं. का सोडून गेलीस मला. का सोडून गेलीस. का सोडून गेलीस. आम्हाला माफ कर. कुणी लढायचं नाही. तुझ्या मग कशा पाय लढताय. कशा पाय लढताय. अरे आमची आई आहे ना रे. म्हणून सांगतोय नका आणू डोळ्यात पाणी. अरे सावली सुद्धा विचार पडता का मला.
खूप त्रास दिला ना तुम्हाला तिने? खूप त्रास दिला ना? अरे तुमच्या सुखासाठी तिने तुमचा जीव वाचवला, आणि तुम्ही तुम्ही नातू म्हणून तिला वरवंटा दाखवला? माय घेतली रे तिने, तरी सुद्धा माझी माऊली कळवळली नाही रे. अरे तुमच्यासाठी आतडी गळ्याला येईपर्यंत राबली ती, आणि तुम्ही तिला घराबाहेर काढलं, तुझा तर हिशेब मागितला. अरे लागे तरी ऐका तुमची आजी, आईकडे तुझा हिशेब मागायला परमेश्वरला तरी धाडस होईल का रे? पण तुम्ही तो मागितला, या माझ्या माऊलीकडे मागितला. कुणी केला तुझा ऑपरेशनचा खर्च? या डॉक्टरनं? नाही, या माऊलीनं पैशाची बॅग भरून दिली माझ्याजवळ तेव्हा तू वाचलीस. तू का कुणामुळे गुलाज रंगलीस, कुणामुळे सरपंच झालीस माहितीये तुला? या माझ्या आई मुळं ग, आई मुळं. आई मुळं सरपंच झाली तरी उठवा र तिला, कुठेतरी उठवा. लेकड्याकडे एकदा तरी बघ आई, बघ आई.